नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम नेटवर्क मध्ये. पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावर दैनंदिन प्रवाशांची रेलसेल सातत्याने सुरू असते आणि आता आपण आहोत या पुणे स्टेशन येथील असलेल्या भुयारी मार्गामध्ये. मागील आठवड्यामध्ये पुणे शहरात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि या पावसा ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस पुणे स्टेशन येथील असलेल्या भुयारी मार्गामध्ये जी दुकानं आहेत त्या ठिकाणी गुडगावर पाणी इथे साचलं आणि ते पाणी साचल्यानंतर ते आटोक्यात आणण्यासाठी ते पाणी कुठेतरी कमी करण्यासाठी कमी होण्यासाठी तिथं प्रयत्न केले गेले आणि तिथील जो राडा रोड आहे तो या भुयारी मार्गामध्ये टाकण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही हा भुयारी मार्गातील राडा रोडा जो आहे तो उचललेला नाहीये आणि अशातच प्रवाशांना या दुर्गंधीमध्ये या अस्वच्छतेमध्ये चालत जावं लागतं. इथूनच या घाणीतून रोगराई पसरते आणि तरी सुद्धा प्रवाशांना याचा सामना करावा लागतोय. मात्र या पुणे रेल्वे पुणे स्टेशन रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलादीना संघ जो आहे दुकानांचे जे अध्यक्ष आहेत हजरत बाबू शेख यांच्या सोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे की नक्की त्यांना कशा प्रकारे या गोष्टींना सामोरे जावं लागतंय आणि ते एकूण कशा प्रकारे ते त्यांनी आतापर्यंत दरवर्षी ह्या गोष्टी त्यांना सामोरे जावं लागतंय. मात्र याच्यावर कोणतीही उपाययोजना होत नाहीये. नेहमी सातत्याने हे प्रकार घडतायत मात्र कोणी याच्यावर ऍक्शन घेत नाहीये असं देखील त्यांनी सांगितलं आहे. बघू पाहूयात काय म्हणतायत ते अध्यक्ष. इब्राहिम शेख, मी हजरत बाबू इब्राहिम शेख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलिकीन हॉल, पादचारी मार्ग, पुणे स्टेशन. ह्या परिसरामध्ये पाणीचे एवढा वाव आहे म्हणजे चारू बाजूनेचं पाणी आतमध्ये येते. पाणी म्हणजे स्टेशनचं पाणी पोच पडतोय, त्याचे पाणी म्हणजे स्टेशनचं पाणी आतमध्ये शिरते आणि स्टेशन मास्टरला पण जाऊन भेटलं तरी ते भेटत नाही. आणि मागच्या वेळे पण आम्ही डीआरएम साहेबांनाच भेटलं, त्यांना पण पत्र व्यवहार केली, त्याचे पण काही झाले नाही. आणि मागच्या वेळे पण आम्ही आपले सुनील कांबळे साहेबांना आले होते आमदार, त्यांनी पण येऊन बघितलं, त्याचे पण काय काम झालं का नाही याला माहित नाही. पण तरी काम इथं पाणीचा काय प्रभाव कमीच नाही झालेलं. आता चार पाऊस नाही, आम्ही मानून काय होत नाही ना, काय होत नाही. माझे आपले इथला जे नगरसेवक आहे, आपले स्थानिक नगरसेवक आहे, त्यांच्याशी पण त्यांना पण बोललेलो, ते पण त्यांना ते पण बोलले की महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षत्रिय कार्यालय पण त्यांनी सांगितले, त्यांनी पण तो काय क्षत्रिय कार्यालयाचा पण कोणी अधिकारी येतो येतो बोलले, कोणी आला नाही. काहीच नाही झालेलं, काहीच नाही झालेलं. तरी आमच्याकडे मोटर आहे, आम्ही स्वतःच्या पैसे खर्चेने मोटर बसवलेले आहेत आणि डिझेलचे मोटर आमच्याकडे दोन डिझेलचे मोटर आहे आणि लाईटचे मोटर आहे. त्या मोटरच्या माध्यमातून आम्ही पाणी काढतो. पण या पाण्याची जी तुंबाई इथं होती ही कशामुळे होते काय माहिती कशामुळे काय बाहेर जे होतं ते कसे पहिल्या प्लॅनिंग मध्ये कसे काय झालेले ते माहित नाही. ते पहिला चार पावसाळीचे गटर सगळा चकूप आहे, सगळा पावसाळी गटर सगळा बंद केलेले आहे लोक. त्याच्यामध्ये पाणी रोडला येतो, पाणी खाली ग्राउंड असल्यामुळे तो पाणी मग खाली सांडले जाते ना. त्याच्यामुळे तीन वेळे पाऊस झाली, तीन वेळेमध्ये पाणी पाणी भरले, पाच फूट मध्ये पाणी शिरले आतमध्ये साडली जातो. काहीच नाही मग ते काय आम्हाला ते नुकसान वगैरे भरपाई ते आम्हाला स्वतःच करायला लागतं. ते पाणी आपण मोटर लावतो ते आम्हाला स्वतःच करायला लागतं. ते पाणी आपण मोटर लावतो मोटरने काढून घेतो, तर त्यातला काहीच मार्ग नाही. कोणी लक्ष देत नाही, कोणी येत नाही, कोणी विचारत नाही. दहा वेळे आम्ही महानगरपालिकेला ढोले पाटील शेतकरी कार्यालयाला तरी आम्ही वारंवार आम्ही आपत्ती विभागाला पण कळवलं तरी ते कोणी येत नाही. त्याचे सगळा सुछाप असतो, सगळा ऐन वेळेचे सुछाप असते, कोणी येत नाही. आणि भेटलं तरी तो म्हणतात आम्ही पाठवतो आम्ही पाठवतो, कोणी येत नाही. नुकसान झालेलं, भरपूर नुकसान झालं. तरी सुद्धा तुम्ही कोणाकडे आता या दोन ते तीन दिवसांमध्ये नुकसान झालं ते मांडण्याचा प्रयत्न? नाही नाही आम्ही करतच नाही, कारण आम्ही गेले दहा वर्षापासून चालू आहे, आजपर्यंत कुठे भेटत नाही, काय भेटलेलं नाही. मग आता वारंवार जाऊन काय भेटून सुद्धा काय होणार आहे, म्हणून आम्ही कोणाकडे जात नाही.
आपण या भुयारी मार्गातील जे दुकानदार आहेत, दुकान वर्गाचे जे अध्यक्ष आहेत हजरत शेख यांच्यासोबत बोलल्यानंतर जे विक्रेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत नक्की त्यांना अशा समस्यांना कशा प्रकारे सामोरे जावं लागतंय. पाऊस होतोय, त्याच्यानंतर इथं पाण्याची तुंबाई होतीये, मात्र तुम्हाला यासाठी कशा प्रकारे सामोरे जावं लागतं? त्यात कसं आहे की दुकानामध्ये 2 ते 3 फूट पाणी भरून जाते आणि जे खाली माल असतो ते सर्व खराब होतो. आम्ही दिवसात इथं असल्यावर काहीतरी उपाययोजना आम्ही करतो, पण रात्री पाऊस आल्यावर आम्हाला काहीच करता येत नाही आणि माल पूर्ण खराब होतो. त्यामुळे मनपाने ह्याकडे लक्ष टाकून काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे की जे भुयारी मार्गात पाणी कमी आला. काय कारण असू शकतं इथं जी पाण्याची तुंबाई होते, दुर्गंधी पसरत चालली, अस्वच्छता होते, त्याचं मुख्य कारण काय? कारण वरन 3 रस्ते आहेत, रेल्वे स्टेशन, अलंगा टॉकीज वरून पाणी येतं आणि ससून रोड वरून पाणी येतंय. सर्व अंडरग्राऊंड मध्ये पूर्ण पाणी सर्व खाली अंडरग्राऊंड मध्ये आपलं येतं आणि त्यामुळे पाणी पूर्ण भरते. थोडक्यात या भुयारी मार्गामध्ये चारही बाजूने पाणी येत असल्यामुळे मग यासाठी तुम्ही कुठे मांडला आहे या तुमच्या समस्या किंवा काय कुणाला पत्र वगैरे दिलंय का? आमच्या कमिटी मेंबरनी ते सर्व केलेलं आहे, आमदार आणि नगरसेवकांना बी सांगितलेलं आहे, त्यांनी पण आम्हाला खूप हे केलेली, मदत केलेली आहे. तरी प्रशासनाने कमीत कमी इथं लक्ष देऊन पाणी कमी येणार किंवा न येणार त्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे. आता फक्त 3 ते 4 पाऊस झाले आणि या 3 ते 4 पाऊस या महिन्यात एवढी आरंभ आहे, मात्र आता इथून पुढे पूर्ण पावसाचेच महिने आहेत, 2 ते 3 महिने. मग त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर कुठेतरी थांबण्यासाठी प्रयत्न? आम्ही आमच्या हिशोबाने आता कमीत कमी प्रशासनाला आम्ही सांगू, त्या हिशोबाने लेटर वगैरे देऊ, बघा ते आता काय करतात आमच्यासाठी. ते एकूणच आपण पाहिलं हे जे विक्रेते आहेत त्याचबरोबर अध्यक्ष आहेत हजरत शेख यांच्यासोबत ज्यावेळेस आपण संवाद साधला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नक्की हा प्रकार घडतोय कशामुळे आणि हा आटोक्यात येण्यासाठी तुम्ही कोणाशी बोलला आहात का, त्यावेळेस त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की हे यावर्षीच नाहीये तर वर्षानुवर्षे हेच प्रकार चाललेले आहेत. आम्ही आमदार असतील, खासदार असतील, महापालिका असतील यांच्यासोबत संवाद साधण्याचा, आमच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र आमचा शारीरिक आणि मानसिक त्रास जो आहे तो आम्हाला दरवर्षी सहन करावा लागतो, त्यामुळे आता आम्ही कोणाला काही सांगायचंच नाही असं देखील ठरवलेलं आहे आणि आम्ही याच्यावर ठाम आहे. प्रियंका परदेशी, प्राईम टाइम नेटवर्क, पुणे.